हॅलो, मी आयुष. आज मी म्हणत आहे साबुदाण्याच खिचडी. आज आपण खिचडीसाठी लागणार साहित्य बघूया. इथं मी घेतलेलं आहे जिरे, मीठ, लाल तिखट, तेल, पाणी, भिजवलेलं साबुदाणा, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर. मी यात तेल टाकून घेतो एक चमचा. आपल्याला जास्त तेल लागणार नाही, कारण आपण ही रेसिपी मायक्रोवेमध्ये करतो. आपण आता जिरे टाकून घेऊया. जिरे टाकल्यानंतर आपण हे 30 सेकंद मायक्रोवेवला लावून घेऊया. आता हे छान गरम आहे आणि आपण याच्यात गरम तेलात आपण लाल तिखट आणि मीठ घालून घेऊ. आता मी आज मीठ घालतो. मी हे मिक्स करतोय. आणि हे चाबू घालून त्यात भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं. आता हे छान मिक्स करायचं. आता आपल्याला ह्यात एक चमचा पाणी घालायचं. आता आपल्याला हे 1 मिनिट मायक्रोवेव्ह. आता हे मस्त गरमागरम लाल खिचडी तयार आहे. आता आपण यात कोथिंबीर टाकून सर्व करूया. आता हे आपली गरमागरम खिचडी तयार आहे. आता मी टेस्ट करून बघतोय. एक नंबर.